बाळापूर येथे सराफा दुकानाचे शटर उचकटून सोने चांदीचा ऐवज पळविला. आखाडा बाळापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना सोमवारी दिनांक 21 रोजी पहाटे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेख इरफान यांचे मदीना ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. या ठिकाणी तयार दागिने विक्री केली जातात, तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने तयार करून दिले जातात. दरम्यान रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत शेख इरफान हे दुकानात काम करत बसले होते. त्यानंतर ते दुकान बंद करून घरी गेले. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्याची लागतो देखील केली. दुकानात असलेले सुमारे 2 ते 3 किलो चांदी व दागिने तसेच सोन्याच्या मोरण्या व इतर दागिने असा सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. दरम्यान पहाटे 4 वाजता दुकानात चोरी झाल्याचे शेख इरफान यांना कळाले. त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोळ, उपनिरीक्षक बालाजी पुंड, शिवाजी बोंडले, शिवाजी पवार, जमादार नागोराव बाभळे, राजीव जाधव पाटील, गजानन मुटकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला असून त्यासाठी पथकेही रवाना केले आहेत. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अवघ्या 4 तासात चोरट्यांनी हात साफ केला. या दुकानामध्ये शेख इरफान हे दागिने तयार करण्याचे काम करीत रात्री 12 वाजेपर्यंत थांबले होते. त्यानंतर घरी जाता 4 वाजता दुकान फोडल्याचा निरोप मिळाला. अवघ्या 4 तासात दुकानाचे शटर उचकटून ऐवज पळवल्याने चोरट्यांनी ठेवूनच हा प्रकार केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बेधडक 24 तास न्यूजसाठी विनायक हेंद्रे, आखाडा बाळापूर.